पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशाच्या बालासोरमध्ये अपघात स्थळाची पाहणी केली आहे. त्यानंतर त्यांनी मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदतही जाहीर केली आहे. रेल्वे दुर्घटनेत तब्बल 288 प्रवाशांचा बळी गेलाय, तर 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. ओडिशामधील बालासोर जिल्ह्यातल्या बहनगा या रेल्वे स्थानकाजवळ 3 ट्रेन एकमेकांना समोरासमोर धडकल्यात. 2 प्रवासी रेल्वे आणि 1 मालगाडी धडकली आहे. कोरोमंडल हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीमध्ये हा अपघात झालाय. अजूनही बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. अपघातग्रस्त गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्यानं हा भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 288 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर दुसरीकडे आपण पाहतोय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या या दुर्घटनाग्रस्त स्थळाची पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झालेत. रेल्वेमंत्री देखील त्यांच्यासोबत आपल्याला उपस्थित दिसत आहेत. तर मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशामध्ये दाखल झालेले आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव देखील आपण पाहतोय त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. आतापर्यंत 288 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 900 हून अधिक जण या अपघातामध्ये, या गंभीर अपघातामध्ये जखमी झालेले आहेत. विरोधकांकडनं आता यावरून टीका देखील केली जाते. दुसरीकडे आपण पाहतोय अपघातानंतर आता रेल्वेकडनं हेल्पलाईन क्रमांक देखील जारी करण्यात आलेले आहेत. टी व्ही स्क्रीन्सवर आपण पाहतोय. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशा इथं दाखल झालेत. उन सभी परिवारों के साथ मेरी प्रार्थना है जिनके परिवार का मेंबर इस ट्रेजेडी में चले गए. बेस्ट पॉसिबल हेल्थ केयर फैसिलिटी होगी, चाहे कटक में, भुवनेश्वर में, एम्स में, इधर कलकत्ता में, कहीं पर भी जो बेस्ट पॉसिबल हेल्थ फैसिलिटी होगी वो दी जाएगी. कंपेंसेशन का अमाउंट कल रात में रेलवे की तरफ से डिक्लेयर हो गया था. एक हाई लेवल कमिटी भी ऑलरेडी डिक्लेयर हो गई है जो कि इस पूरे एक्सीडेंट में इन्क्वायरी करेगी. ओडिशात झालेल्या या भीषण रेल्वे दुर्घटनेत आपण पाहतोय आतापर्यंत 288 प्रवाशांचा बळी गेलाय. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं आता या दुर्घटनाग्रस्त स्थळाची पाहणी केली जाते. मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता विरोधकांकडनं टीकास्त्र सोडलं जात आहे. राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे. एकीकडे आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ओडिशात दाखल झालेत.